मी राहणार चाळीसगाव तालुक्यातला जिल्हा जळगाव गाव लोंढे. पाटील तुम्ही जळगावहून आलेला आणि फुल टेम्परेचरच्या एरियातून आलेला. तुमच्या जळगावला म्हणजे एकदम चाळीसगावला तापमान फुल आणि इथपर्यंत आता तुम्ही पोहोचलेला आहात. तर ह्या ऐन उन्हाळ्यामध्ये तुम्ही माल पिकवताय चाळीसगावला, तर तुमचा माल पिकवण्याच्या संदर्भातला तर संघर्ष खूप मोठा आहे आणि माल इथपर्यंत तुम्ही आणला. किती किलोमीटर आहे तुमचं चाळीसगाव? 300 किलोमीटर तुम्ही आलेला आहे. तर तुमचा ह्याच्यावरच मार्केटिंगचा अनुभव काय होता किंवा जागेवर देत होता का आणि आज पुण्याचा तुमचा अनुभव काय होता? जागेवर तसं आम्ही परवा दिला होता 91 रुपये. बर, त्यात रिजेक्शन किती टक्के होत? रिजेक्शन काय 90 कॅरेटला 15 कॅरेट 15-20% रिजेक्शन तुमचं. ठीक आहे, मग आता तिथल्या अनुभवात जागेवरच्या आणि इथल्या अनुभवात आज तुम्हाला काय वाटलं? बरं, इतक्या लांब येऊन तुम्हाला बरं वाटलं का? रेट कमी जास्त हे होत असतात, परंतु ऍव्हरेजली आपण जर रेट काढला तर क्वालिटी बघून तुमचा मालाचा रेट मिळतो. परंतु तुमचा जागेवरती ज्यावेळेस रिजेक्शन माल करून आपला माल नेतो त्यावेळेस आपल्या हातात ऍव्हरेज काय पडलं? 20% तुमचा समज माल गेला, तुम्हाला 70-75 रुपये ऍव्हरेज पडलं. तर तुमची आज गुटी काय भाव गेलेली आहे? की जी गुटी घेतच नाही ते, जी गुटी जो व्यापारी जागे होतो तो लहान माल घेतच नाही, तो मोठा 200 ग्रॅमच्या 150-200 ग्रॅमच्या वरच नेतो. तर तुमची खालचा रेट काय गेला? खालचा रेट 65 म्हणजे जे 70-75 रुपये तुम्हाला जर ऍव्हरेज पडला असेल तर गुटीच तुमची 65 गेलेली आहे. आणि वरचा रेट काय होता? एकशे पाच म्हणजे 65 ते 105 म्हणजे तुम्ही त्या ऍव्हरेज मध्ये समज 5-10 रुपये तरी तुमची वाढ झाली तर झाली ना, 5-10 रुपये तुमची वाढ झाली तर 10 रुपये जरी तुमची वाढले तरी आपल्याला शेवट नुकसान झालं नाही पाहिजे. इतक्या लांबून येत आहे कारण माझा नेहमी सांगण्यात येतोय की मी माझ्या फायद्यासाठी माल बोलावणं आणि शेतकऱ्याचा फायदा होणं यात दोन फरक आहे. कारण आता तुमचा माल जर चांगला असेल तर ग्राहक तुम्हाला चांगल्या जागेवर भेटेल, पण जर माल मिडियम असेल आणि जर माल मिडियम असून जर त्याला गिराईक नसेल तर शेवट कुठल्या तरी मार्केटला न्यावं लागेल, मार्केटला आपल्याला पैसे करावे लागतील. तर ह्याच्या अगोदर मार्केटिंग मधला अनुभव काय होता की तुम्ही वेगवेगळ्या मार्केटला गेला असाल याच्या अगोदर? पहिल्यांदाच माल लावलाय आणि पहिल्यांदाच आलेला, तर तुम्ही डायरेक्ट धाडस केलं की पुण्यालाच यायचं, तर धाडस कुठल्या अँगलने तुमचं झालं की पुण्यालाच जावं? वडिलांनी सांगितलं बाहेर बसू द्या, वडील तर पुण्यात राहतात का गावाकडे राहतात? गावाकडेच राहतात, पण मी मार्केटला नवीन आहे म्हणून मला काही सांगता येत नाही. तुम्ही शाळेत आज कॉलेज चाललेले तुमचं, पण शेवट ठीक आहे कॉलेज करतोय पण आपले वडील शेती करतायत त्यांना काहीतरी आधार आपण मार्केटिंगचा केला पाहिजे. आपण घेत का? अच्छा, ठीक आहे, वडील तुमचे अपंग असताना सुद्धा त्यांनी इथपर्यंत यायचं धाडस केलं. तुम्ही पुण्यामध्येच कॉलेजमध्ये शिक्षण घेताय बाहेर घेताय? ठीक आहे, मग तुमचे शिक्षणामध्ये जाता जास्त वेळ जात असल्यामुळे तुम्हाला आता या जागेवर काय मार्केटिंग काय किंवा इतर अनुभव थोडाफार कमी असेल, परंतु तुम्ही इतक्या लांब आलेला आहे, वडील अपंग आहेत, त्यांना पुण्याला यायची इच्छा झालेली आहे, तर मी अशा शेतकऱ्यांचं उलट धन्यवाद व्यक्त करेल की तुम्ही एवढा लांबून आलाय, एवढ्या टेम्परेचर मधून आलाय, पुण्याबद्दलची तुम्ही जरी कमी अधिक माहिती घेत असेल तरी तुम्ही समाधान व्यक्त केलंय की बाबा पुण्यामध्ये माझं नुकसान झालं नाही. कारण इतक्या लांबून येऊन जर आपला एखादा माणूस समाधानी होत नसेल तर ते का समाधान झालं नाही ह्याच्या शोधात मी जास्तो, आणि ते शोध घेतल्यामुळं तुम्हाला एक समाधान होतं की आपल्याला विचारपूस केली, आपली इथं समज काही मनातल्या शंका होत्या त्या दूर केल्या आणि त्या लाईव्ह केल्या. आता तुम्ही डायरेक्ट आला, मी तुमची डायरेक्ट मुलाखत लाईव्ह घेतली, कारण तुम्हाला योग्य वाटलं तर योग्य सांगा, अयोग्य वाटलं तर अयोग्य सांगा, कारण शेवट बाजार तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. आज ती जी होईल मंदी होईल, पाऊस येतोय, कुठं गारपीट होते आहे, अनेक समस्या आहेत, सीझन कुठला तरी अचानक वाढतोय आणि ह्या समस्याला आपण सामोरं जातो. बाकी मार्केटिंग मध्ये तुम्हाला कुठेही चुकीचं वाटलं नाही? ठीक, मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही लांबून आलाय म्हणून मी तुमच्याशी ही डायरेक्ट लाईव्ह मुलाखत घेतली. तुम्ही सटर्न्याहून आलेले आहात, तुम्ही पहिल्यांदा आला होता मागच्या वर्षी, आजही आलेला. तुमचं नाव सांगा. तारा चंद्र अर्जुन कोच, मुक्काम पोस्ट अंबरसन तालुका, जिल्हा नाशिक.
आता तुम्ही नाशिक जिल्ह्यात अनेक मार्केट आहेत आणि इथपर्यंत पुण्याला तुम्हाला मागच्या वर्षापासून काय यावं असं वाटलं? सर्वसाधारण मालाची जी ग्रेडिंग होती ती अत्यंत उत्कृष्ट आहे. दुसरं म्हणजे मालाचे जे प्रकार केले जातात त्याच्यामधनं एक दोन तीन ज्या व्हरायटी म्हणजे जो भाव मिळतो तो इतर मार्केटमध्ये चांगला मिळतो. म्हणजे वर्षाच्या व्हरायटी ही क्वालिटी आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर इथं त्याचा माल पाहून क्वालिटी पाहून रेट तुम्हाला मिळतो. बऱ्यापैकी इथं शहर आहे. मी नेहमी सांगतो की या शहराचा फायदा आम्हाला असा होतो की इथं मॉलचं ग्राहक आहे. शेजारी गोवा आहे, मुंबई आहे, बेंगलोर आहे, पुणे आहे आणि मॉलचं देशभरातला ग्राहक ह्या पुण्यातून माल खरेदी डाळिंबाची होते. त्यामुळे तुमचा जो क्वालिटीचा माल आहे त्याला रेट मिळून जातो आणि बऱ्यापैकी उत्तर भारतात इथं गुटी जाती मीडियम माल बी वेगवेगळ्या शहरात जातात. त्याची कारणं अशी आहेत की इथं लक्झरी आहे, इथं रेल्वे आहे आणि ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या मालाला किंवा क्वालिटीच्या मालाला रेट मिळतो आणि इतर मार्केटला तशा सोयी सुविधा जर कमी अधिक झाल्या तर घेणारा हा ऍव्हरेजली एखाद्या राशीत जर नुकसान होत असेल तर दुसऱ्या रास कमी कशी मिळेल हे पाहत असतो. पण इथं प्रत्येक रासचं ही तसल होते आणि इथं असं नाही की एक रास घेतली म्हणून अख्खा लॉट त्यालाच असं जाणवलं आपल्याला. हा म्हणजे असं एक रास घेतली सगळंच त्याला दिलं जी प्रत्येक राशीची टसल होते आणि त्या टसल मध्ये प्रत्येक राशीमध्ये 2-5 रुपयाचा जर बेनिफिट आपल्याला मिळाला तर कॅरेटला 100-150 रुपये तुमचे जरी वाढले तर खर्च तुमचा निघून जातो. त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला इथं फायदा कसा होईल हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आज बाबा पहिल्यांदा झाला नाव सांगा. नारायण शंकर सावंत. गाव दिवड तालुका मान जिल्हा सातारा. मान तालुक्यातून आलेला आहे, दुष्काळी भागातून आलेला आहे. एकदम दुष्काळी सतत तुमचा दुष्काळी पट्टा आहे. तर आज तुम्ही इथं आल्यानंतर मला असं जाणवत होतं तुम्ही प्रत्येक राशी पशी जात होता. प्रत्येक म्हणजे स्वतःच्या मालापाशी तुम्ही नव्हता तर सगळ्यांच्या मालापाशी जात होता. मग इथं तुमचा चेहरा बघून आम्ही माल विकताना जाणवला का माल बघून मालाची विक्री केलेली तुम्हाला जाणवली? विक्री मला बघून नाही. म्हणजे तुम्ही आलाय तुमचा लॉट पुढलाय मी विचारलं सुद्धा नाही. तुम्ही सगळ्या राशीला फिरत होता. हा ले शेतकरी जवळ आलाय तुमचे वकल कुठले मग त्याला बघून आपण जरा रेट जास्त द्यावं ही भावना कधीच आपण ठेवत नाही. त्यामुळे पण तुम्ही ज्या वेळेस एखाद्या हलका असेल मीडियम असेल कुणाचा भारी असेल त्याप्रमाणे त्याला रेट मिळाले याची जाणीव झाली. झाली पण एक मुद्दा आहे थोडा. हा की जे स्वर्किंग चालतंय ना स्वर्किंग ते एक नंबर दोन नंबर मध्ये क्वालिटी असते सगळी सारखी, आकार वजन सगळं सारखं असतंय पण कुठेतरी एक व्यापारी बट्टा असल्यामुळे ते त्यात घसरण होते ना. कुणाचा 70 जात आहे, कुणाचा 80 जात आहे, कुणाचा 100 जात आहे, 150 जात आहे आणि त्यात त्याचं कारण जर काय असलं तर त्या कॅरेट मध्ये दिसलेली वर्ण बघितलेली जी काय समजा बट्टा व्यापारी बट्टा समजा काळा डाग असणे सूर्यप्रकाशानं काळं होणं काहीतरी काहीतरी तर थोडस वाटिंग मध्ये थोडस. पहिली गोष्ट की संपूर्ण फळ चांगलं आहे आणि थोडस सनबर्निंग आहे म्हणून आम्ही त्या मालाची ग्रेडिंग एकदम खालच्यात केली. जर 150 माल आम्ही त्यात टाकला तर तो 60 रुपयाची तो डायरेक्ट खाली. शेवट मला तुमचा थोडासा चट्टा आहे पण त्याला चालतोय तो जर बाजूला काढला तर त्याचं नुकसान होऊ शकत. बरोबर. मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यांचा मी सटर्यावाल्यांचा माल पाहिला की प्रत्येक फळाला तो चट्टाच होता. उष्णता हीट वाढलेली आहे, पाऊस पडतोय, लोक ठेवू शकत नाही. पण जर असा एखादा थोडासाच असेल तर तुम्ही जागेवर जर त्या मालाची निवड केली कारण काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की माझा ह्याच्यात चांगला ह्याच्यात चालवा मग तो निवड करणारा कन्फ्यूज होतो. पण तुमची जर अशी चांगली मानसिकता आहे की आपला माल थोडासा चट्ट्यावाला आहे तर त्याचं एक दोन कॅरेट तुम्ही जागेवरच निवडून आणलं तर निवडणारा कन्फ्यूज होत नाहीये. कारण तो माल तो आम्ही जर चट्ट्यात टाकायचा काय एवढा चांगला आहे तुम्ही चट्ट्यात टाकला म्हणजे तुम्ही तिकट नाही आपण एखादा शेतकरी बोलला तर निवड करणारा कन्फ्यूज होतो. त्यामुळे मी बऱ्याचशा ह्याच्यात सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही जागेवर खरडा माल किंवा सनबर्निंगचा माल बाजूला काढा. बाकीची रास काढणं हे आमचं कर्तव्य आहे पण एखादा जरी चुकून तुमच्या जरी म्हणला की अख्खा शर्ट चांगला आहे आणि कुठेतरी शाईचा डाग कुठेतरी एकावच पाडलेला आहे नजर कशावर जाणार? ज्या डागा आहे त्याच्यावर जाणार. तसं तुमचं एक फळावं जरी तुम्ही म्हणत असाल तरी आपण प्रत्येक राशीतली कॅरेट पडती करू. आज तुम्ही निलावात पाहिले असेल की ज्यावेळेस हमाल लावता त्यावेळेस मी हमाल बोलून घेतला. तुम्ही ऐकला माझा आवाज की बाबा हे कॅरेट पलटी करून द्या आणि ग्राहकांना पण आपण सांगतो कुठलंही कॅरेट पलटी करून घेणं हे तुमचं कर्तव्य. एकदा माल इथून गेला
आणि त्याच्यात जर बातला गेलं तर माझा शेतकऱ्याचा दोष नाहीये, तो तो हमालाच्या नावा टाकला जातो आल लक्षात. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. आता जर वेगळ्या मार्केटमध्ये जाऊन आला असेल तुम्ही नाशिक पट्टा वगैरे त्या साईडच्या नाशिकच्या पट्ट्यात जे शेतकरी जातात ते अनुभव सांगतात की त्यांनी माल एकदा घेऊन जायचा शेतकऱ्यांनी बरोबर. आता हे त्या संदर्भात सांगतील की परत मग त्यातनं त्यांनी वजन कमी करायचं भाव कमी करायचा हे इथं होत नाही. ही जबाबदारी माझी. तुम्ही माल एक डाळिंब्या केडी चौधरींचं बघून इथं आलेला आहात. ज्यावेळेस आमच्या व्यवस्थेमध्ये जर चूक झाली तर ती आमची चूक समजून आमच्या कामगाराच्या नावावर टाकली जाते, शेतकऱ्याच्या नावावरती टाकली जात नाही बरोबर. तुम्ही चांगला मुद्दा टाकला पण ह्या मुद्द्यात मी शेतकऱ्यांना एकच आवाहन करेल की आज मान तालुक्यातून आलेल्या सावंत शेतकऱ्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की एखादं फळ जातं, जर अशी फळं तुम्ही एखाद दोन कॅरेट जागेवरच बाजूला काढली तर एकतर उन्हाचा पिरियड आहे टेम्परेचरचा पिरियड आहे आणि त्यावेळेस आमच्या निवडणाऱ्याला थोडासा वाटला की ह्याच्यात टाकावं तर शेतकरी कन्फ्यूज होतो आणि इकडे कसा गेला चांगल्यात नको जायला हे खरड्यात जायला असं मोठं मन लागतं सांगायला सुद्धा. पण शक्यतो खरड्यात जात असेल तर शेतकरी सांगतो ना हे चांगल्यात चालू आणि त्यामुळे आपल्या मालाचे पैसे कमी होतात हे चांगल्या सुज्ञ शेतकऱ्यालाच कळतं. म्हणून त्यांनी जो मुद्दा आज मांडला त्याप्रमाणे आज अशा शेतकऱ्यांनी सनबर्निंगचे माल किंवा सुरक्षित टच झालेले माल फुटलेले माल जागेवरच जर बाजूला काढलं तर निवडणाराचा सुद्धा वेळ जात नाही आणि आपले चांगले. बाकी इतर काय वाटलं तुम्हाला मार्केट बद्दल? नाही हा सुद्धा विषय कशासाठी सांगितला तर आता साईज एक सगळी आणि होणाऱ्या रकमेत मात्र डबल फरक होतोय. एक 75 होतं एक 150 जाते म्हणजे म्हणून जरा गांभीर्य आहे ना. आता आता एक लक्षात घ्या हे तुमचं 75 आणि 150 ते एका फळावर जात नाहीये. तुमची ग्लीझिंग तुमच्या मालाचा मजबूत